ದಾರುಗಡ ಭಯ ದಾರುಗ ಪದರಾವರ್ತಿ ಸರ್ಕಾರಿ ಮೋರ ನಾಚರ ಹವಾ ಸಂಸಾರ ಚುನ ಬೇಡಗಾಡು ನೀ ಖೇಳ ಖೇಳು ಯಾ ನವಾ नमस्कार ब्रुकबॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता 14 मिनी कॉम्प्लेक्स भुसारी कॉलनी चांदनी चौक पुणे या ठिकाणी तो प्रीती सूरज लोकरे वहिनींना भेटणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. पाऊस सुरू झालेला आहे पुण्यात, तेव्हा आता इथे थांबण्यापेक्षा घरात जाऊन आनंदामध्ये सगळ्यांना भिजवून टाकूया. मागून माझा भाऊ येतो आणि बोलतो झालं ते. मला लक्षात आलं तुम्हाला का बोलायला मिळत नाही. म्हणजे एरवी काटे लागतात माशाचे, पण त्या दिवशी माशाच्या अंगावर काटा आला. तुमची मुलगी खूप गुणाची आहे म्हणे, अशी अजून एखादी मुलगी आहे का? पण जाऊ येतो. दोन वाती एक ज्योती, दोन शिंपले एक मोती, सूरजरावांचं नाव घेते त्यांच्यावर राव माझी अक्षय प्रीती. अरे बापरे, त्या ओळख करून आता. हा माझा मुलगा अक्षय. हॅलो. हे माझे मिस्टर. नमस्कार. सूरज. हे माझ्या नणंदबाई. नमस्कार. आई आहे माझी. नमस्कार. माझी भाऊजे. नमस्कार. हे आमचं क्यूट एंजल. या माझ्या मामी आहे. नमस्कार. हा माझा मामा आहे. नमस्कार. ही माझी आजी आहे. नमस्कार. सासूबाई आहे. नमस्कार. आणि हा आमचा सगळा ओमदत्त परिवार. अरे वा वा, नमस्कार नमस्कार. तेव्हा आता सुरुवात करूया आजच्या गप्पात. पैठणीचा मोह टाळता येणार नाही म्हणून आज पैठणी मलाच हवी आहे. मुळात आनंद आम्हाला पैठणी मिळाल्यापेक्षा जास्त आहे हे मला सांगायला फार अभिमान वाटतो. साडी एकच जागी येणार आणि मी तुमची नणंद असल्यामुळे मलाच साडी मिळणार. नमस्कार. माहेर पुण्याच. काय मिस करतात? मिस मस्ती. खूप मस्ती, मारामारी. जे मस्ती करत होतो तो सगळं मिस करते. सगळ्यात जास्त वडिलांना मिस करते. कारण आमची मस्ती मारामारी झाली की वडील करताय मस्ती मारामारी करा, पण भांडण करू ना, ते त्यांना आवडायचं. एकदम वहिनी, तुमच्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्या बालपणी तुमच्या डोळ्यात आत्ता दाटलेल्या होत्या, हो ना? तुमचा स्वभाव कसा हो पहिल्यापासून? माझा स्वभाव खूप मस्त, एकदम बडबड. म्हणजे इवन मी जर लग्न करून आले तर माझ्या आजीला आणि आईला करमलं नाही. रोज फोन, तुझी बडबड नाही, तुझं आरडाओरड नाही, तुझं हे नाही. प्रत्येक वेळेस म्हणजे सारखं तेच. या बडबडीमुळे खूप जणांना फायदा झाला असेल ना? माहित नाही, मिस्टरना जास्त झालं असेल कारण त्यांना बोलकी बायको मिळाली. काय सांगताय, बोलवा त्यांना. आहो.
तुमचं बालपण कुठलं? पुण्यातच. मला सांगा की आता तुमच्या दोघांच्या प्रवासामध्ये यांच्या बडबडीचं किती स्थान आहे? खूप मोठं स्थान आहे. तिच्या बडबडण्यामुळे माझं बोलणं बंद झालेलं आहे, म्हणजे मला बोलायला मिळतच नाही. आता एक्झाम्पल द्यायचं म्हणजे ऑफिसवरनं आलो, ती म्हणते का उशीर का झाला, आता हे उत्तर देणार, मग पुढचा प्रश्न असतो जेवलात का, तर ते उत्तर देणार, त्याच्या पुढचा प्रश्न असतो हे काम केलात का, फक्त शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, बाकी आपण विसरून जायचं. मला हे लक्षात आलं म्हणून मी आज आलो, म्हटलं त्या निमित्ताने तुम्हाला बोलायला मिळेल. बरोबर. बरं, मला सांगा तुमची भेट कुठली? ऍक्च्युली माझ्या बहिणीच्या लग्नात हे मला बघायला आले होते, पण मला माहितीच नाही की हे मला बघायला येत आहेत माझ्या बहिणीच्या लग्नात. मग हे आले, झालं लग्न, झालं हे झालं, आता बहीण जाणार या ह्याच्यामध्ये मी कार्यालयाच्या पायरीवर बसले होते. मागून माझा भाऊ येतो आणि बोलतो, हे बघ हा मुलगा तुला बघायला आलेला, आणि हे पार्किंग मधून गाडी काढतायत स्थिर, असं म्हणजे खिडकीतून नुसतं जेवढं दिसेल. म्हटलं अख्खं लग्न गेलं तरी तुम्हाला बोललं ना की हा मुलगा बघायला आला, मी तेव्हा लग्नात नसतं बघितलं. मग दुसऱ्या दिवशी कॅसेट आणून मला मुलगा दाखवला, अजून मी उठलो पण नाही तर लगेच सासूबाईंचा फोन होता, आम्हाला मुलगी पसंत आहे, आम्ही म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे. आई एकदम थोडी बावचळून गेली की आत्ताच एका मुलीला आम्ही दिला करून आलो, आणि लगेच दुसरीचं पण एकदम आलं. तर आई बोलली, हो आम्हाला थोडा टाइम द्या, हे द्या, त्याच्यानंतर मग झालं ते. मला लक्षात आलं तुम्हाला का बोलायला मिळत नाही. सहानुभूती आता मिळाली. बरं, अजून कुठल्या गोष्टी लक्षात आहेत लग्नानंतर? ठीक आहे, तुम्हाला एक नवीन डिश सांगतो जे कशी असते ती तळण्याची. मम्मीची एक मैत्रीण आली होती घरी जेवायला, आणि नवीनच होती त्यावेळेला, आणि ती म्हणली ती फिश खाणारी, तर आमच्याकडे फिश तेव्हा नेमकं होते. तर ती म्हणली, तुम्ही फिश आज करणार का? तर मम्मी म्हणली, हिला तू करून देशील का? ती म्हणली, हो करते, मी तळते. ठीक आहे. आणि ते आलं ती फ्रायओव्हर करून आली आणि खायला लागले ते. ते म्हणते, काकू जरा फिश तुमचे गोड लागत आहेत म्हणून. तर मम्मी म्हणली, गोड कसे लागतील, आम्ही तर नॉर्मल तेल मिर्च म्हणजे मसाला लावतो म्हणून. नाही, जरा गोड वाटत आहे. तर अख्खा तिने मासा खाल्ला तसा, आणि नंतर मग तिला ट्यूब पेटली की पीटी साखर मुळे तिने ते पेटन म्हणून लावलेलं आहे. तांदळाच्या पिठाचा डबा आणि पीठी साखरेचा डबा शेजारी शेजारी होता, आणि ते आल्यानंतर मला काही सुचे ना, तर कसं पटकन करा, कारण त्याला लवकर जायचं होतं. तर त्या तांदळाचा डबा घ्यायचा, तर मी पिठी साखरेचा घेतला आणि मस्त त्याच्यात तळून त्यांना खायला. म्हणजे त्या दिवशी खऱ्या अर्थानं म्हणजे एरवी काटे लागतात माशाचे, पण त्या दिवशी माशाच्या अंगावर काटा आला. आणि आज बरं झालं मी स्वतः यांच्याकडे जेवून आलेलो आहे, कारण नाही तर परत इकडे अशा कुठल्या तरी तिसऱ्या पदार्थाला सामोरं जायला लागलं असतं. पण एनिवे गंमत, आता इथे वस्तू आणूया आणि मग त्यातल्या चार वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघा. आठ वस्तू समोर आहेत, चार वस्तू मिळू शकतात, एक रुपयाचा टॅग मिळाला तर दोघांनी मिळून ठरवा आणि घ्या. चार संधी आहे. छल्ला 5 रुपये. 5 रुपये. छत्री. चला छत्री. दुसरी संधी 100 रुपये. 105 रुपये जमा झाले आणि दोन वस्तू त्यांच्याकडे आहेत. थांबा, उचला ते. हा उचला, सही. 10 रुपये. हे बघा, 3 संधी संपलेल्या आहेत, एक शेवटची संधी शिल्लक आहे. काय घेतलं? गॉगल. गॉगल. 1 रुपया. अभिनंदन. थँक्यू. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. थँक्यू. नमस्कार. बर, आता प्रत्येकाने आरोप करायचा आहे आणि तो आरोप तुम्ही खोडून काढायचा आहे. चला, पहिला आरोप कोण करणार? सासूबाई बोला. तसं बघितलं तर माझी ही भाचीसून खूप सवान चांगली आहे, फक्त तिच्यावर एकच आरोप आहे आमचा. भाचीसून म्हणजे माझी मामी लागतात. मामी लागतात. आणि सासूबाई इंडोनेशियाला गेल्यात. अच्छा, त्या इंडोनेशिया. त्यांची जागा मामीने घेतली, त्यांच्या वहिनीने. बोला. तशी ती चांगली आहे, पण तिच्यावर एक आरोप आहे आमचा. मी सासू म्हणून, तिची सख्खी सासू नसताना तिने असे असे चांगले चांगले कार्यक्रम एकटी पार पाडतीये, हा आरोप आहे. का सासू असताना तिने सगळे कार्य करायला पाहिजे. आपण एक काम करूया, आम्ही आता निघतो आणि सासूबाई आल्या की आणखी 5-6 वर्षाने नंबर लागला तरी येतो. आणि हे ह्यांच्यामुळे, हे त्यांना सांगा. हे डिपेंड करावं लागणारच. बोला. चान्सच नव्हता की पुढे ढकलायचं किंवा कॅन्सल करण्यासाठी. म्हणूनच जे आले ना, आईची जागा मी गाजवतो. हो, हो. बाकी काही. बरोबर. पुढचा आरोप. आपण कोण? मी भाऊजे. अरे वा. बोला बोला बोला. करा.
त्या माहेरी येतात आणि आमच्याशी बोलायचं आमच्याबरोबर राहायचं सोडून फोन करत बसतात सगळीकडे. हां ते ऍक्च्युली फोन सगळे मला येतात कारण जेव्हा पण ती माहेरी जाते तर आम्ही एक दोघांना एकमेकांना मिस करतो. माहेरी जातात त्यांच्याशी बोलतच नाहीत असा आरोप आहे त्यांचा. हा पण कारण तिकडे कोणी बोलत नाही, इथे आम्ही दोघं बोलतो, ती शांत असते, ती जास्त बोलत नाही. नाही फोनवर बोलतो ना मी. हा फोनवर बोलत नाही. तिथे सुद्धा एकमेकी फोनवर बसाना लागला. पुढचा आरोप आपण. मी त्यांची नाना बोला. माझा आरोप तर एवढाच आहे की कुठली गोष्ट त्यांना पटली नाही की ती पटवून घेण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे. बोला. हा ते आहे कन्व्हिन्सिंग पॉवर त्याच्यामध्ये आहे कारण समजा एखादी गोष्ट काय करायचं असेल घरामध्ये चेंजेस असतील किंवा शिक्षण मुलाचं किंवा काही घरात स्वयंपाक करायचा असेल तर ती पटवून देते की हे खाल्ल्याने कसं चांगलं असतं, याच्याने किती आपल्याला फायदा होऊ शकेल किंवा माशाच्या बाबतीत पण पटवून झालं. हो कारण खरं साखरेवर मासा खाऊन बघा कधीतरी तुम्ही आवडेल. आम्हाला काय शिक्षा देत आहे. मी त्याचा मुलगा. बोल बाळा तुझं काय. मी जेव्हा पण काही गाणी वगैरे काही करत असेल तर जेव्हा ती चिडली तेव्हा माझ्यावरती राग काढते की अभ्यासाला बस. अभ्यास तर करायला पाहिजे. अभ्यास केल्याशिवाय ते गाणी किती ऐकत बसणार. मोठा व्हायचं असेल तर अभ्यास करायचा. ती ओरडते बरोबर ओरडते. मान्य आरोप. आणि मारते. मारते. बापरे काय. मग छडी लागे छमछम विद्या ये घमघम. लहानपणी तुम्हाला पण बदल भरपूर खूप मार खाल्लेला. आम्ही भाऊ बहिणींनी मार खाल्लेला आहे. हो का. बरोबर. आता सगळ्यांनी यांच्या स्वभावातला चांगला गुण कोणता ते सांगा. मी माझी भाची आहे. माझ्या टेलरिंगचं दुकान आहे पण माझ्या दुकानी आल्याशिवाय जात नाही. कधी येता जाता दुकानावर गेली तरी येते, हक्काने येते आणि वडापाव मागून खाते माझ्याकडून. हे मला फार आवडतं. आवडतं. किती छान. तुमचं काय म्हणणं. काय सोबत कधीतरी भेटायला आली ना त्याशी मिठी मारून आजी करून प्रेम देते. फस फस भरून वा वा. काय. सासरी खूप ती चांगली आहे. म्हणजे सासरी तिने खूप नाव काढलेलं आहे. मी तिची आई आहे आणि मग आईला काय पाहिजे. सासरी तिने नाव काढलं तर आईला तेच पाहिजे. सगळ्यात जास्त आनंद तोच असतो आईला. सासरची सगळे सांगतात मला तुमची मुलगी खूप गुणाची आहे म्हणे. अशी अजून एखादी मुलगी आहे का. पण जावे तोच. पण आता तुम्हाला बोलायचंय या सगळ्या आरोपांवर कारण एकीकडे आरोप झाले प्रत्यारोप झाले त्यानंतर त्या सगळ्यांनी तुमचं कौतुकही केलं आणि मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये नकळत सुप्त इच्छा जावयांच्या मनातली त्यांनी बोलूनही दाखवली. आता या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं. नंदेचं तर सांगितलं तर मी म्हणेल की आपली गोष्ट कशी पटवून द्यायची हे मी त्यांना शिकवत असते की आपली चाराणीची गोष्ट असेल तर ती लाख रुपयाची कशी आहे ते मला माहिती आहे तर ती माझ्याकडनं शिका म्हणून मी त्यांना सारखं बोलत असते. आणि सासूबाई जे बोलल्या ते आई असताना पण मी करते पण त्या असतात त्याच्यामुळे थोडंसं ठीक आहे चलत आहे आई आहेत आता मोठे म्हणून नाही करत. बरं. आणि ते आता जे शेवटी बोलले ते आता शूट झाल्यानंतर उत्तर देते. एक म्हणजे तो वेळ तुम्हाला देतो पण त्याआधी मला सांगा की उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कोणता करणार. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर मी माझ्या काय म्हणतात भावनांवर कंट्रोल करेल की खूप बोलायचं ते थोडं लोकांना त्रास नाही होणार इथपर्यंत बोलेन. नाही नाही त्रास होत नाहीये कोणाला त्यामुळे तुम्ही बोलत राहा. आणि तुम्ही जर बोलला नाही तर अनेक जणांना ते करमणार नाही तर तुम्ही बोला कारण त्या बोलण्यातूनच तुम्ही घरात एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण करत आहात आनंद देत आहात आणि त्यासाठी झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला. सुरुवात करूया आजच्या या पैठणीच्या खेळाला आणि यामध्ये आता बघूया कोणाचं नाव निवडलं जाणार आहे. बघूया हे नाव कुणाचं. निलिमा मिरजकर. या 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 इथे वेळा. नमस्कार. आपण कुठे राहता. इथे शास्त्रीनगरला. शास्त्रीनगर. आणि तुमचं माहेर कुठलं. धनकवडी. धनकवडी. आज चिठ्ठी येईल असं वाटलं होतं या खेळात. नाही. आता तुमच्यावर कोण आहे इथे. माझे दीर आहेत आणि जाऊ आहेत. हा सासूबाई आहे. अख्खं कुटुंब.
बरं काय केलं आणि चिठ्ठी काढायला लावली? काहीच नाही काहीच नाही. मग आता खेळायला सुरुवात करूया. तुम्हाला शुभेच्छा. सुरुवात करूया या खेळाला. खेळ सोपा आहे. समोर इथेच काही सिमेंटचे ब्लॉक्स पडलेले आपल्याला मिळाले जे आपण उभे केलेले आहेत. बरोबर मध्ये एक चौकोन आहे, मग त्याच्या बाजूला आणि मग त्या बाजूला. इथून हा स्पनचा चेंडू टाकायचा. मधल्या अचूक जर चौकोनामध्ये तो चेंडू थांबला तर एक गुण मिळणार. त्या बाजूच्या दोन चौकोनामध्ये जर जाऊन थांबला तर दोन गुण. आणि एकदम कोपऱ्यातले जे चौकोन आहेत त्या चौकोनात जर तो चेंडू जाऊन थांबला तर तीन गुण. अशा पद्धतीने 10-10 संधी, गुणसंख्या या दोघींमध्ये ज्यांची जास्त जमा होणार, गोळा होणार, त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैसे. चला तुमच्यापासून सुरुवात. बाहेर आला कुठूनही टाकू शकता तुम्ही. दोन. थांबा. एक. त्यामुळे तीन गुण झालेले आहेत. तीन आणि तीन 6 गुण. आणि आता पुढचे 5 चेंडू तुम्ही. एक. दोन. चार. तीन. चार आणि तीन 7. नाही नाही 7 आणि 6. आता तुम्ही टाका पुढचे. आणि 6 ही गुणसंख्या आतापर्यंत. दोन. 6 आणि 2 8. आता तुम्ही थांबा. एक ठेवा. आता तुम्ही टाका 4. बाहेर आला. आणि आता इथली गुणसंख्या आहे 10. तुमची गुणसंख्या आहे 8. एक संधी शिल्लक आहे. आता होणार आहे होम मिनिस्टरची होम डिलिव्हरी. 29 तारखेपासून होम मिनिस्टरच्या रोजच्या भागात प्रेक्षक वहिनींना विचारला जाणारा एक प्रश्न. या प्रश्नाचं अचूक उत्तर कळवणाऱ्या भाग्यवान प्रेक्षक वहिनी घर बसल्या जिंकू शकणार आहेत भरजरी पैठणी. ही भेटवस्तू घरी घेऊन जायची. ही भेटवस्तू तुमच्यासाठी झी मराठी. उपविजेत्या ठरल्या विरजकर वहिनी त्यांना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या लोकरे वहिनी त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठ. सौदामिनी कॉम्प्लेक्स भुसारी कॉलनी चांदनी चौक पुणे या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा हवा गीतेत संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ब्रुकबॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.